हरिओम श्री राम अंबज्ञ नाथ समीत. मी लक्ष्मी छायावीरा राजेंद्र सिंह गावडे, इचलकरंजी उपासना केंद्र, जिल्हा कोल्हापूर. मी 2001 पासून बापूंच्याकडे यायला लागले. 2001 ला मला बापूंची ओळख झाली, ती माझ्या बहिणीमुळे. बहीण माझी कोल्हापूरला, त्यावेळेला बापूंच्याकडून मुंबईहून शाळीग्राम आले होते आणि शाळीग्रामचं पूजन चालू होतं प्रत्येक घरोघरी आणि त्यावेळेला पठण चालू होतं आणि ती पहिलीच माझी आणि बापूंची भेट म्हणायची. तेव्हाच मी पहिल्यांदा बापूंचा फोटो पाहिला. शाळीग्रामच्या पूजनाच्या वेळेला घोर बसून स्तोत्र त्यांनी पठण ठेवलं होतं आणि तेव्हा गेले. मला ते इतकं छान वाटलं, सुंदर वातावरण. अगदी बापूंचा फोटो बघितला तेव्हा असं सुरुवातीला वाटलं की नाही, मी ह्यांना कुठेतरी पहिल्यापासूनच ओळखते असं मला आतून वाटायला लागलं. आणि मी अगदी बापूंची इतकी माहिती घेतली त्यावेळेला की इचलकरंजी केंद्रामध्ये इचलकरंजी केंद्र कुठे आहे आणि तिथं कसं जायचं, कधी असतं, सगळी मला माहिती मिळाली. आणि मी इचलकरंजी केंद्रात जे पोचले ते अगदी वर्धापन दिनाच्या दिवशी पोचले. तिथे इतका मोठा कार्यक्रम चालू होता की असं मला माझं खूप छान असं त्यांनी स्वागत केलं. तुम्ही कुठून आला, चौकशी केली, म्हणजे त्या केंद्रात आपलं कोणीतरी खूप जण भेटलंय ओळखीचं असंच वाटायला लागलं. आणि मग परत परत यायला लागले, सारखी यायला लागले. आणि मग मी परत मित्रांना सांगितलं, मित्रांना म्हटलं असं मला इतका छान वाटायला लागले त्या केंद्रात जाताना आणि तुम्ही पण या. तर मित्र म्हणाले नाही, मी नाही येणार, माझे बाबा आहेत, माझी बाबांच्यावर श्रद्धा आहे, मला दुसरं काही सांगायचं नाही, मला काही पटत नाही. मग ठीक आहे म्हटलं, तुम्ही येऊ नका, मला तरी सोडायला चला. त्यावेळेला एकच बाईक होती आमच्याकडे. मग मी त्यांना शनिवारी संध्याकाळी 6 वाजता चला सोडायला असं करत करत त्यांना घेऊन यायची. मग ते येत राहिले, सोडायचे आणि निघून जायचे. परत उपासना संपली की यायचे. मग काही वेळासाठी थांबायला पण लागायचं, माझं वेट करायला लागायचं त्यांना. मग जरा हळूहळू आत यायला लागले. आत एंट्री करत त्यांना म्हणजे असं आपले 13 कलमी सेवा त्यांना त्यावेळेला सुरू होत्या. मग 13 कलमीची ओळख करून दिली, नुसतं जस्ट आत या तरी, बघा तरी, उपासना राहू दे पण सेवा तरी बघा असं सांगितलं. तर ती सेवा चालू असताना इतकं छान वाटलं, 13 कलमी सेवाच त्यांना पहिल्या आवडल्या, बाकी ते काय ऐकायलाच तयार नाही. मग ठीक आहे, मला 13 कलमी सेवा आवडलेत, मी तेवढं करायला येतो असं म्हणत म्हणत ते यायला लागले. आणि फक्त बाबा म्हणजे त्यांचे साईबाबाच देव होता. मग एकदा मला कधीतरी अनुभव येऊ दे, मग मी बापूला मानतो असं म्हणायचे. मग ते प्रेमसिंह कुसुरकर जे प्रमुख सेवक आमच्या केंद्राचे, त्यांची आणि त्यांची ओळख करून दिल्यानंतर त्यांनी मग हळूहळू बापूंचं गुणसंकीर्तन चालू केलं. मग सेवेत सामील झाले, पहिला सेवा सुरू केली आणि नंतर त्यांना मुंबईला चला असं त्यांनी आग्रह केला. तर ठीक आहे, मी तुमच्यावर येतो फक्त असं म्हणाले. तिथे गेल्यानंतर ते वातावरण बघून एवढे मोहात पडले की त्यांना समीर दादांची भेट झाली त्यावेळेला, परत आपले सुचित दादांची भेट झाली आणि नंतर मग साईबाबांचा पहिला गेल्या गेल्या फोटो दिसला. मग इथं काहीतरी आपल्या बाबांचा आहे ही जाणीव झाली आणि जे असे घट्ट पकडलं बापूंचे पाय की परत त्यांनी आज जागेत पाठीमा वळून बघितलं नाही. अशी तेही केंद्रात यायला लागले आणि आम्ही त्यामध्ये दोघही सेवेत रुजू झालो, उपासनेला यायला लागलो. आणि आम्ही जेव्हा केंद्रात आलो तेव्हा बरोबर 6 महिन्यांनी केंद्र अधिकृत झालं आणि आम्हाला बापूंचं शरण स्पर्श दोघांनाही मिळाला. तेव्हा माझी मुलगी 2.5 वर्षाची होती, तिच्याही डोक्यावर बापूंनी हात ठेवला, त्यांचे शरण स्पर्श तिलाही मिळाला त्यावेळेला. आणि आज ती डॉक्टर PMSला आहे, लास्ट इयरला. तीही खारघरला मुंबईला असते, प्रत्येक उपासना दर शनिवारी ती जाते तिथे न चुकता. आणि असं बापू परिवारात आम्हाला सहभागी करून पूर्ण कुटुंब आमचं बापूमय करून टाकलं. हेच बापून अशी सेवा भक्ती आमच्याकडून करून घेऊ दे बापू, ही बापूच्यांनी प्रार्थना. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ.